नमस्कार, मी आशिष पवार. नमस्कार महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुराई जनच्या विद्यार्थ्यांशी डॉक्टर भटकर यांनी साधला संवाद. बदलाच्या प्रक्रियेत सहभागी होताना विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती, संस्कार आणि आदर्श मूल्यांची जपणूक करावी असे आवाहन होराई जन डिस्कवरी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसमोर संवाद साधताना पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांनी केले. नांदेड शहरात आज परम कॉम्प्युटरचे निर्माते नालंदा विद्यापीठ बिहारचे कुलगुरू पद्मभूषण डॉक्टर विजय भटकर यांची होराई जन डिस्कवरी अकॅडमीच्या किशोरवयीन मुलांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष पी बी चारी, सचिव ॲडव्होकेट संजय रुईकर, संचालक कांताचारी, प्राचार्य फणींद्रा बोरा, उपप्राचार्य प्रवीण कुमार, मुख्याध्यापक सारा स्मिता व रत्नेश्वरी पॉलिटेक्निकचे सीईओ सिरसाट, प्राचार्य कामठाणे, उपप्राचार्य मुकावळ हे उपस्थित होते. विज्ञान युगात वावरत असताना संगणकशास्त्राने प्रगती केली, मोबाईल आला, व्हॉट्सअप आले, आज यांच्याशिवाय आपण जगू शकत नाही. मात्र पारंपरिक संस्कृतीनं दिलेला विचार वारसा, संस्कृतीचा अमूल्य आदरयुक्त भावना, तसेच वडील धाड्या मंडळींनी दिलेलं शिकवण, या गोष्टी कायमस्वरूपी आपल्या मनावर जिवंत राहतील. नव्हे त्यांचाच वापर आपल्या जीवनात मूल्यांचा खरा आधार असल्याचे मत त्यांनी विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना व्यक्त केले. राजू औशेकर सह गिरीश वाकोडीकर, ब्युरो न्यूज, नमस्कार महाराष्ट्र.